जे 118 कर्मचारी महाराष्ट्र मधून चिचमीस सस्पेंड झालते, खोटे गुन्हे सरकारने केलेले आहे, त्या सरकारचा निषेध आणि देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारनं जे 118 कर्मचाऱ्यांना बेंड लावून त्यांची की चट मधी जसं आहे त्यांचं उपकार आणि त्यांच्या चुली पेटलेल्या ज्या सरकारनं त्यांचे उपकार आम्ही फेडू शकत नाही। आणि माझ्या मित्रांनो, आजच्या महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचारी पूर्ण भविष्यामध्ये या दोन संघटनेचं काम करतील याच्यात काही कुठली शंका। तर आजचा जे दिवस आहे की मागचे एक वर्ष काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करत होतो, तर आज आमचा दिवस हा दिवाळी सारखा आहे। त्यामुळं 118 कर्मचाऱ्यांना या देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे साहेबांनी जे सोडलेलं आहे त्याबद्दल या सरकारचं अभिनंदन करण्यासाठी फटाके आणि हे पेढे वाटून आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे या नवीन सरकारचं। तर मला एकच सांगायचं आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबाला आमचे संघटनेचे मेटकरी साहेब आदरणीय गोपीनचंदी पडळकर साहेब सदाभाऊ खोत साहेब यांनी अगोदरच सांगितलं होतं की बाबा आम्ही एसटी मानवाचं कर्मचाऱ्याचं भलं करणार आहोत, त्यांचं हे शब्द 100% खरं निघालेलं आहे। या दोघांची साथ आहे या सरकारला, त्याबद्दल मी या नवीन सरकारचं अभिनंदन करतो। एवढीच आमची पाठीमागली भूमिका आहे। त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचं या पडळकर साहेबाच्या मागं त्यांच्या शब्दाला मान देऊन सातवा वेतन आयोग पगार हे द्यावा ह्या पाठीमागली भूमिका एवढीच आहे। एवढं बोलून मी माझं भाषण बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मी प्रथम आभार मानते। मी वंदना विनोद चिखलीकर नांदेड विभागाची कार्यकर्ती आहे याची। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचे आभार याच्यासाठी मानते की हे जे 118 लोक होते यांना त्यांनी परत कामावर रुजू केल्याबद्दल त्यांचेसुद्धा मी शतशत आभार मानते। आणि माझी एक अपेक्षा आहे, जे माझे एसटी कर्मचारी आहेत ते अतिशय हे हल्लापेष्टात आहेत, शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी एक आणखी उपकार करावा आमच्या कर्मचाऱ्यांवर, ते म्हणजे सातवा आयोग लागू करावा आणि प्रत्येकाची आमची एसटी कर्मचाऱ्यांची जी हल्लापेष्ट आहे ती दूर करावी, एवढं साहेबांना मी विनंती करते आणि एवढं यांनी करावं बस। मी नांदेड विभाग 118 मधील रेखा सूर्यवंशी शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार यांचे मी खूप खूप शतशः आभारी आहे, कारण तर त्यांनी आमचे 118 कर्मचारी जे सिल्वरोग प्रकरणात खोटे गुन्हे नोंदून आम्हाला अडकवलं होतं, 18 दिवसाची न्यायालयीन कोठडी आम्हाला सुनावली आणि ती कोठडी न्यायालयीन 18 दिवसाची कोठडी झाल्यानंतरही आम्हाला प्रशासनाने कामावर रुजू करून घेतलं नव्हतं, आणि ही आम्हाला कामावर रुजू करून आमची 118 कर्मचाऱ्यांची चूल चालू करून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सर आणि उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मी शतशः आभार मानते। आणि नांदेडमधील नांदेड विभागातील आणि महाराष्ट्रातील जे 250 आगारातले कर्मचारी 118 कर्मचारीच आम्हाला कामावर हवेत यासाठी ह्या सर्वांच्या शुभेच्छा होत्या, आणि या सर्वांच्या शुभेच्छाला आणि या सर्वांच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी होता आणि ईश्वराने, आणि विशेष मी परत सांगू इच्छिते की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे मी परत अभिनंदन करते, कारण तर 118 मधील कर्मचारी अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत होते, गेली 11 महिन्यापासून त्यांची चूल बंद होती। मी साहेबांचे परत एकदा आभार मानते, धन्यवाद। नांदेड विभागातील मी 118 मधील कर्मचारी आहे बालाजी शिंदे। आम्ही टोटल एकूण विभागातून 7 कर्मचारी आहोत। गेल्या 11 महिन्यापासून आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले होते मागील सरकारने, त्या या शिंदे सरकारने आमच्यावर झालेले पूर्ण कारवाया रद्द करून आम्हाला परत कामावर घेतल्याबद्दल मी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे शतशः आभारी आहोत। आणि कर्मचाऱ्यांना आम्हाला असेच साथ देऊन
भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या शिंदे सरकारने दूर कराव्यात आणि आम्हाला जे दीपावळीमध्ये जे सातवा वेतन आयोग देणार आहेत त्याबद्दल पण सहानुभूतीपूर्वक विचार करून आमची समस्या सोडवावी. आमच्या बंद पडलेल्या चुली शिंदे सरकारने चालू केल्याबद्दल आम्ही त्यांचे परत एकदा शतशः ऋणी आहोत आणि या आम्हाला 250 आगारातून जे महाराष्ट्रातून सर्व कर्मचाऱ्यांनी जे सहकार्य केलेले आहे परत त्यांचे पण सदस्य ऋणी आहोत. 118 कर्मचाऱ्यांचे परत संसार चालू केल्याबद्दल मुख्यमंत्री अजय सदस्य ऋणी.